आज आपण ऍडिशन बाय कॅरिंग ओव्हर म्हणजेच हच्च्याची बेरीज शिकणार आहोत. तर इथं मी काही गणितं करू लिहून ठेवलेली आहेत आणि ती आपण समजून मी सांगणार आहे आणि ती आपण सोडवायची आहे. तर बघा हा, इकडे पहिलं गणित लिहिलेलं आहे 72 + 18. आता इकडं मी गणितासाठी घर बांधून ठेवलेलं आहे, 2 आडवे आणि 5 उभे. 5 उभे आपल्याला 1 कप्पा इथे वाढवायचा आहे कॅरी ओव्हर साठी. तर बघा हा, हे पहिले 72, तर आपल्याला 7 टेन्स आणि 2 युनिट्स असं लिहावं लागेल. टेन्स टेन्सच्या घरात आणि युनिट्स युनिट्सच्या घरात. हे प्लस आपल्याला इथे लिहायचंय, प्लस 18 म्हणजे 1 टेन 8 युनिट्स. ओके, आता मी तुम्हाला नेहमी सांगते की सगळ्यात पहिल्यांदा कोणाकडे जायचं, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन काहीही करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण नेहमी युनिट्स कडे जाणार आहोत, कधीही आधी टेन्सची ऍडिशन करायची नाही. तर आता युनिट्स मध्ये कोण कोण आहे बघा बरं, 2 + 8. मग 2 + 8 आपलं उत्तर किती येईल, 2 च्या पुढे आपल्याला 8 काउंट करावे लागतील किंवा 8 च्या पुढे 2 काउंट करावे लागतील. मग 8 च्या पुढे 2 काउंट करा बरं, 9 आणि 10. मग 10 हे युनिट्स होतात का, मी सांगितलंय का तुम्हाला, मी तुम्हाला असं शिकवलंय की 0 to 9 हे फक्त सिंगल डिजिट नंबर्स आर युनिट्स. युनिट्स मध्ये कधीही डबल डिजिट नंबर येत नाही. मग आता 2 + 8 आपलं उत्तर 10 आलंय. मग 10 आपण कसे लिहितो, 1 टेन्स 0 युनिट्स. मग आता इथे कसं लिहायचं बघा, 2 + 8 = 10. टेन्स कसे लिहायचे, 1 टेन्स 0 युनिट्स. आलं लक्षात? आणि मग आता टेन्स मध्ये कोण कोण आहे, 1 + 7 + 1 1 + 7 8 8 + 1 9. आपलं उत्तर आलं 9090. आलं लक्षात? परत पुढचं गणित बघा, 16 + 26 16 कसे लिहायचे, 1 टेन्स 6 युनिट्स. हे प्लस आपल्याला इथे लिहायचंय आणि 26 म्हणजे 2 टेन्स 6 युनिट्स. आता आपल्याला, आपण फन विथ ऍडिशन वगैरे शिकलेलो आहोत त्यामुळे आपल्याला या ऍडिशन्स फास्ट करता आल्या पाहिजेत, प्रॅक्टिस केली पाहिजे. 6 + 6 = 12 12 कसे लिहितो, 1 टेन्स 2 युनिट्स. मग टेन्सच्या तिथे 1 आणि 2, 1 टेन्स 2 युनिट्स. आणि आता टेन्स कडे जायचं, कोण कोण आहे टेन्स मध्ये, 1 + 1 + 2 1 + 1 2 2 + 2 4. आपलं उत्तर किती आलं, 42. करेक्ट. नेक्स्ट, चला गणिताचं घर कसं बांधायचं तुमच्या लक्षात आलंय की नाही, 2 आडवे आणि 5 उभे बघा, 1 2 3 4 5 एवढं मोठं आपल्याला घर बांधावं लागणार आहे, घराला नाव सुद्धा द्यावं लागणार आहे. त्यानंतर आपण पुढचं गणित बघूया, 55 + 15 55 कसे लिहायचे, 5 टेन्स 5 युनिट्स प्लस 15 1 टेन्स 5 युनिट्स. चला आता पहिल्यांदा कोणाकडे जायचं, युनिट्स कडे. युनिट्स मध्ये कोण कोण आहे, 5 + 5 = 10 10 कसे लिहायचे, 1 टेन्स 0 युनिट्स. कळतंय? आणि त्यानंतर आपण टेन्स कडे यायचंय. टेन्स मध्ये कोण कोण आहे, 1 + 5 + 1 1 + 5 6 6 + 1 7. आपलं उत्तर आलं 7070. आता फोर्थ, 47 + 28 47 4 टेन्स 7 युनिट्स प्लस 2 टेन्स 8 युनिट्स 2 टेन्स 8 युनिट्स. चला आता आपण पहिल्यांदा कोणाकडे जाणार आहोत, आपण जाणार आहोत युनिट्सच्या घरी. युनिट्स मध्ये कोण कोण बसलंय, 7 + 8 7 + 8 याचं उत्तर किती येतं, फास्ट सांगता आलं पाहिजे तुम्हाला. 7 + 8 = 15 15 कसे लिहायचे, 1 टेन्स 5 युनिट्स. बघा टेन्सला टेन्सच्या घरी राहायला पाठवायचं, टेन्सला युनिट्सच्या घरी कधीही ठेवून घ्यायचं नाही. ते आपण जागा केली की नाही, एक कप्पा केलाय की नाही टेन्स मध्ये वाढवलेला, तर तिकडे राहायला पाठवायचं. 7 + 8 = 15 15 कसे लिहायचे, 1 टेन्स 5 युनिट्स. आणि आता टेन्स कडे
जाए 1 + 4 + 2 1 + 4 5 5 + 2 7 अपल उत्तर आल 7 5 75। नेक्स्ट 85 + 16 85 + 16। चला कोणाकडे जायचं पहिल्यांदा युनिट्स कडे 5 + 6 5 + 6 = 11। मग 11 आपण इथे लिहायचं का नाही, कारण 11 हा डबल डिजिट नंबर आहे। 11 मीन्स 1 tens 1 units। मग 1 tens 1 units आणि आता टेन्स ची ऍडिशन करायची 1 + 8 + 1 = 10। ओके चला नेक्स्ट आपलं उत्तर आलं 101 101। नेक्स्ट 39 3 tens 9 units + 1 tens 9 units। चला कोणाकडे जायचं पहिल्यांदा युनिट्स कडे, कोण कोण आहे युनिट्स मध्ये 9 + 9 9 + 9 = 18। 18 कसे लिहायचे 1 tens 8 units। ओके आणि आता कोणाकडे जायचं टेन्स कडे 1 + 3 + 1 किती आलं उत्तर 1 + 3 4 4 + 1 5 आपलं उत्तर आलं 58। ओके तर आता मी तुम्हाला ही जी गणित दाखवली आहे ती तुम्ही तुमच्या क्लासवर्क मध्ये करून बघा आणि होमवर्क मध्ये तुम्ही करणार आहात पेज नंबर 50 वरची ही सगळी गणित। ही सगळी गणित मी ज्या पद्धतीने शिकवली आहेत, ज्या पद्धतीने तुम्हाला आखायला शिकवलंय 2 आडवे आणि 5 उभे या पद्धतीने ही सगळी गणित आपल्याला करायची आहेत आणि प्रॅक्टिस नक्की करा, म्हणजे तुम्हाला ऍडिशन बाय कॅरी ओव्हर खूप छान गणित करता येतील। ठीक आहे, ओके, थँक्यू।